भेट द्या marathimandali.in या वेबसाईटला. नमस्कार. नवी मुंबई विमानतळाचा वाद आता थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. पनवेलचे काँग्रेस नेते अभिजित पाटील यांनी आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काही एक पात्रता नाही आहे. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्या तरी कुबड्यांवर राजकारणात उभा राहिला असा आरोप अभिजित पाटील यांनी केला. आंबेडकरांनी नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी केल्यानंतर ही टीका करण्यात आली आहे. पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत प्रकाश आंबेडकरांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. अभिजित पाटील म्हणाले आहेत की नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की दिवा पाटील यांचं, याच्याशी वास्तविक प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा सूत्राम संबंध नाही आहे. नवी मुंबईत त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला काडीचं स्थान नाही. इथल्या लोकभावना, इथल्या अस्मिता, इथले आर्थिक प्रश्न याबाबत प्रकाश आंबेडकरांना चार परिषदांचा निबंध कुणाशी चर्चा न करता लिहून दाखवला तर मी त्यांचा दास होईल. दिवा पाटील यांच्याबद्दलही त्यांना काही माहिती असेल अथवा आस्था असेल अशातलाही भाग नाही आहे. पण खूप दिवसापासून पेपरात नाव आलं नाही आहे किंवा महाविकास आघाडी सरकारला विरोध करणं हा सध्या एकमेव व्यवसाय असल्यामुळं त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करत संघप्रणित भाजपच्या हातात हात मिळवलाय असा आरोप अभिजित पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला. त्यामुळे यावर आता तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि प्रकाश आंबेडकर हे अभिजित पाटील यांना नेमकं काय उत्तर देतात हे देखील आपल्याला बघायचं आहे. असे संबंधित अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.